कुठे जातेस? दीपू मला जाऊ दे, माझी वाट सोड. कुठे कुठे जाऊ दे? दीपू कार्तिक माझी वाट बघतोय, माझी वाट सोड. पळून जातेस का? माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये दीपू, प्लीज माझी वाट सोड. हे बघ, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. हे उद्या आपल्या दीदीचं लग्न आहे आणि तू अशी निघून चाललीस. तू पळून गेल्यावर उद्या काय तमाशा होईल याचा विचार केलास? आपली किती बदनामी होईल याचा विचार केलास? आपल्या आई बाबांना किती त्रास होईल याचा विचार केलास? समाजात चार चौकात सन्मानाने वावरणारे बाबा उलमडतील अगं. सगळा विचार मीच करायचा का नेहमी दीपू? कोणी कधी माझा विचार केलाय? बाबांनी तर कार्तिकला न भेटता त्याला रिजेक्ट केलं. आमच्या दोघांचं प्रेम आहे खूप दीपू, आणि आम्हाला कोणाच्याच अप्रुव्हलची गरज नाही आता. कार्तिक माझी वाट बघत असेल. दीपू वाट सोड. ताई हे बघ, मी प्रॉमिस करते तुला, एकदा दीदीचं लग्न झालं ना की मी बोलेन बाबांशी तुझ्या आणि कार्तिक बद्दल. प्लीज आत्ता हा वेडेपणा करू नकोस. माझ्यावर विश्वास आहे ना, मी बोलेन बाबांशी. आणि इतक्या प्रॉब्लेम्स पार करून आपण हे लग्न उभं केलंय. दीदीच्या लग्नाचं स्वप्न बघणारी आमच्यापैकी तू सुद्धा एक होतीस ना, आणि त्याच लग्नात कोणा घालतेस? मी हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज असं नको करू. प्लीज आपल्या घरी चल. ऐक ना, मला एक वचन दे. मी पळून जात होते हे बाबांना नाही सांगणार. ताई ऐक ना, तुम्हाला पळून जाऊन दिलं असतंस ना तर बाबांसाठी मी मेले असं तरी झालं असतं ग. पण बाबांना जर हे समजलं ना तर या घरामध्ये त्यांचा रोष ओढावून घेऊन मी उजळ माथ्याने नाही जगू शकणार का? प्लीज. आई डोंट वरी. आणि तू सुद्धा मला एक वचन दे, ह्या पुढे तू असं पळून जाण्याचा प्रयत्न करणार नाहीस. वचन दे मला. ताई मला वचन दे. अगं झोप ना, करवली आहेस ना. उद्या नंतर फोटो डोळे सुजलेले दिसतील ना तुझे. झोप. एक मिनिट, दूध तर पिऊन जा. आई ऐक ना, खरंच उशीर झालाय, दूध नको आता. नाही, मी काही ऐकणार नाहीये. दोन दिवस झाले मी बघते सरांच्या घरात लग्न आहे म्हणून किती धावपळ चालली आहे तुझी. ताकद नको काही यायला. दूध पिचा काकू.
मी सांगतो, त्याला आज शारीरिक ताकदीची नाही मानसिक ताकदीची गरज आहे. आय एक्सप्लेन मी. काकू, आज इंदिरा दीपिका मॅडमना विचारणार आहे. त्यांच्या मनात इंदिरा बद्दल नक्की काय विचार आहे ते? खरंच इंदिरा? होय, मला असं वाटतंय आता ती वेळ आली आहे. तुझ्या विचारांना सुद्धा कोणाची दृष्ट नको लागायला. आई इंदिरा, दीपिकानी होकार दिला ना की आपण लगेच तिच्या घरी जाऊ आणि लग्नाची बोलणी करून टाकू. आई, अरे आई, येतो मी. चल सत्तू. सत्तू, सत्तू, चल हे घ्या. कठीण आहे. अग काय अशी काय बसलीस? रेडी नाही व्हायचं तुला? मला नाही करायचं लग्न. मला नाही जायचं तुम्हा सगळ्यांना सोडून कुठे. ए दीपू, एक काम कर, नयन रावांना फोन लाव आणि कळवून टाक. ठीक. नाही दीपू, थांब. भीती वाटते तुला? हो खूप. अगं नको टेन्शन घेऊस, आणि आम्ही सगळे आहोत ना, येत जाऊ तुझ्या घरी एव्हरी संडे. मग तू आमच्यासाठी श्रीखंड पुरी कर, मज्जा ये. म्हणजे मी आता आईच्या हातची श्रीखंड पुरी कधीच नाही खाऊ शकणार. ए बस झाला आता श्रीखंड पुरीचं कौतुक. खूप उशीर झालाय, तुम्ही तयार व्हा सगळे. हा काय चाललंय? ती ताई तयार नाहीये, दीपू तू तयार नाहीयेस. आणि दीदी, आता जर तू तयार नाही झालीस ना, तर तिथे नयनराव दुसरं कोणाला तरी उभं करतील आणि मुहूर्त साधतील. हा सांगून ठेवते. एक काम करूया, मस्त चहा घेऊन लगेच तयारी लागूया. चालेल? ए मालती, तू कॅश घेतलीस का पटातून? अगं उत्तर दे, बघतेस काय? त्या हॉलवर आचार्याला पैसे द्यायचे आहेत ना, म्हणून विचारतोय. घेते ना. मी आलो, लगेच येतो. जाऊ ना. सानू, हा काय वेळेपण आहे? काल का नाही आलीस तू? मी किती फोन करतोय तुला, तू माझे फोन पण नाही उचललेस. हॉटेलमध्ये मी वाट बघत थांबलो होतो वेड्यासारखा. तुला माहितीये हॉटेलमध्ये इतका वेळ थांबणं किती डेंजरस आहे? अगं माझ्या भावाला अख्खी दुनिया ओळखते आणि त्याचा भाऊ म्हणून मला. काय काय झालंय काय? तू काल का नाही आलीस? सॉरी कार्तिक, मी काल निघाले होते पण दीपूने अडवलो. दीपू, 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 ही दीपू ना आपल्या लव्ह स्टोरी मध्ये विलन आहे. विलन सगळ्या बाबतीत आडवी येते ही. तिचं काय ऐकलंस? बरं जाऊ दे, ते सगळं सोड. मी तुला परत गाडी पाठवतो, तू निघून ये. नको कार्तिक, ऐक, आता ते शक्य नाहीये. दीदीचं लग्न आहे आणि मी दीपूला वचन दिलंय. आणि मग मला दिलेल्या वचनाचं काय? त्याची काही किंमत आहे की नाही? कार्तिक प्लीज ना राजा, एटलीस्ट तू तरी मला समजून घे ना. सानू, मी तुझ्या प्रेमासाठी माझं घरदार सोडून आलोय. तू तुझ्या घराचा उमराही ओलांडू शकत नाहीयेस. कार्तिक, मी फोन ठेवते, मला तयार व्हायचंय.
राहिली आता पटकन तयारीला लागूया नाही तर आई परत ओरडेल. अरे साळगावकर. नमस्कार. नमस्कार. ते सामान हॉलवर न्यायचंय ना म्हणून आलो. हो खाली पाटील राहतात ना त्यांच्याकडे ठेवलं सामान. ठीक आहे. साळगावकर चहा घेणार? या ना या घरात या. नाही चहा नको आम्ही हॉलवर घेऊ चहा. आज बाकी मंडळी नाही दिसत. म्हणजे त्या तुमच्या कोलीग दीपिका मॅडम. काल जेवण खूप चविष्ट लागलं असेल ना? नाही आमची दीपिका खूप कौतुक करत होती जेवणाचं. येतो आम्ही. शराकाजी तुम्ही दीपिका मॅडमच्या खूप चांगल्या मैत्रीण आहात म्हणून तुम्हाला सांगतो की माझ्या मनात कुठलाच वाईट विचार नव्हता. म्हणजे इनफॅक्ट मला भूक पण लागलेली नव्हती. पण दीपिका मॅडमना भूक मारून काम करत राहायची सवयच आहे. म्हणून मी त्यांना जबरदस्ती भरवलं. बाकी काही नाही. साळगावकर तुम्ही आता असं बोलल्यावर मी तुमची मस्करीदारी कशी करणार? अच्छा मस्करी. आम्ही जातो हॉलवर. या भेटू. मॅडम दीपिका मॅडम आज कोणा घराचा भरवाला? आजही नाही जेवलीस तर? आजही काम करत बसलीस? दीदी मी आईला सांगितलं. काय चाललंय तुमचं? तयार कधी होणार तुम्ही? दीदी जा त्या बोरवणकर काकूंकडे हेअरवाली मेकअपवाली येऊन बसली वाट बघत जा. तू लवकर तयार हो. दीपू अगं तू पण हिच्यासारखी हळूबाई झाली आहेस का? लवकर तयार व्हा ना. ए अगं उभी काय जा लवकर. दीपू आपल्याला हॉलवर जायला उशीर नको व्हायला. हा लवकर तयार व्हा तुम्ही. आता उशीर नको करू. प्रसाद हा याला दीदी जवळ जायलाच हवं. काहीही तयार होणार नाही लवकर. साळगावकर भेटलेला जिन्यामध्ये घाई घाईत पळाला. काय मागे लागलेला असतो कोणाच ठाऊक. बरं बाबा मी पण रेडी होते आणि पटकन बँकेत जाऊन येते. आज बँकेत? हो काल रिकव्हरी नंतर डिरेक्ट घरी आले ना तर कॅश घेऊन आले. आज जाते बँकेत आणि ती कॅश सबमिट करते. नाही कसं आज दिवसभर पण हॉलवर असू ना तर उगाच घरी इतकी मोठी जोखीम नको रिस्क नको. जाते आणि सबमिट करते. दीपू तू ज्या पद्धतीनं तत्व जपतेस नियम पाळतेस त्यामुळे तुझ्याकडे बघितल्यावर ना मला आरशात बघितल्यासारखं वाटतं. का दीपू माझ्या तत्वांचा वसा कोणीही पुढे नेला नाही तरी तू तो पुढे नेशील याची खात्री आहे. दीपू आज मी खरंच खूप खुश आहे. तू मी मालती आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेलं शलाका दीदीच्या लग्नाचं स्वप्न आज पूर्ण होणार. कुठल्याही अडथळ्याला न जुमानता आपल्या तत्वांना जराही तडा न जाऊ देता आपण पाहिलेलं आपलं स्वप्न.
या स्वप्नांना कोणाची नजर न लागो. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर तुम्ही? अरे देशपांडे सर नमस्कार. 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 काय ओळखलं का मला? अरे ओळखलं म्हणजे आमच्या दीपूचे साहेब तुम्ही. मावा सोनटक्के. या पण फक्त सोनटक्के या, मावा नाही चालत या घरात. ठीक आहे. आता येऊ शकतो का? हो हो या 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 बसा. थँक्यू. बँकेची कॅश घ्यायला आलोय. काय तुमच्या घरात बँकेची कॅश म्हणजे रिस्कच आहे. रिस्क म्हणजे जोखीम, बरोबर ना देशपांडे सर? हो. घरात एवढी रोकड म्हणजे जोखीमच म्हणायला हवं. हो. आणि तुमच्या घरात रोख रक्कम म्हणजे गेल्यातच जमा आहे.